करिअर निवडायचं कसं काय, कसं निवडायचं, हाऊ टू आयडेंटिफाय युअर सेल्फ. आपण स्वतःला ओळखलं पाहिजे करिअर निवडायला. आता तुम्ही म्हणाल हे काय पुढे पुढे सांगत चाललं, एवढं काय सोपं आहे का सर करिअर निवडणं वगैरे काय. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते. हां, तुम्ही कधी गुलाबाचं फूल बघितलंय का? गुलाबाचं फूल किती छान असतं दिसायला, असतं की नाही? तुम्ही एक साधं गुलाबाचं फूल डोळ्यासमोर आण, आणि ते फूल डोळ्यासमोर आणल्यावर तुमच्या मनामध्ये कोणते भाव येतात ते बघा. तुम्हाला माहिती आहे तीन महत्वाचे स्ट्रीम्स आहेत, सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. हां, गुलाबाचं फूल बघून जर तुमच्या डोक्यामध्ये असे काही विचारायला लागले की फूल आहे गुलाब का खुशबू लिया करो, किंवा तुम्ही पटकन एक ओळले काय आयुष्यात, दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, गुलाबाचं फूल आणि भाकरी. कारण भाकरीमुळे जगता येतं आणि गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं की का जगायचं ते कळतं, असं तुमच्या विचारात आहे. किंवा तुम्हाला वाटलं की गुलाबाचं चित्र काढावं, गुलाबावर कविता लिहावी, गुलाबाचा छान फोटो काढावा, तर तुम्ही कोणत्या फॅकल्टीचे आहात? बरोबर ओळखतं, तुम्ही आर्ट्स फॅकल्टीचे आहात. कारण हे सगळे गुण तुमच्यातले आर्टिस्टिक आहेत. पण समजा गुलाबाचं फूल तुम्हाला मी दाखवलं आणि तुम्ही पटकन म्हटलं अहो सर हे गुलाबाचं फूल लाल का आहे, मग तुम्ही याला कोणतं खत टाकलंय, याला कोणती माती लागते, मग ह्याचं ॲक्च्युअल नाव काय आहे? तुम्ही गुलाब गुलाब म्हणताय, रोज म्हणताय, पण त्याचं ॲक्च्युअल नाव काय आहे असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर तुम्ही कोणत्या फॅकल्टीचे आहात? बरोबर, सायन्स फॅकल्टी. पण जर मी तुम्हाला गुलाबाचं फूल दाखवलं आणि तुम्ही पटकन म्हटलं सर किती रुपयाला आणलं, म्हणजे तुम्हाला त्याचा रंग दिसला नाही किंवा त्याचा रूप दिसला नाही, फक्त दिसलं काय किंमत. आणि मग तुम्हाला म्हटलं अरे हे नाही मी 10 रुपये आणलं, अहो सर 10 रुपये तुम्हाला माग पडलं, पुढल्या तुम्हाला मी 8 रुपयात आणून देतो, तुम्ही सांगा मला. मग तो मुलगा काय करेल, दादर मार्केटला जाईल, 5 रुपयाचं फूल विकत गेला आणि मला 8 रुपयाला विकेल, किती झाला फायदा 3 रुपये. अशी तो 100 फुलं मला विकेल, 300 रुपये फायदा झाला. मित्रांनो लक्षात ठेवा ही फॅकल्टी कोणती आहे, व्हेरी गुड, कॉमर्स फॅकल्टी. म्हणजे तुम्ही कोणत्या फॅकल्टीचे आहात, सायन्सचे आहात, आर्ट्सचे आहात की कॉमर्सचे आहात, हे तुम्ही साध्या गुलाबाच्या फुलाचा विचार करून ठरवू शकता, हे मला तुम्हाला सांगायचं. तरी अजून एक गोष्ट इकडे तुम्हाला मला सांगावीशी वाटते, जी सायकोलॉजिकली सांगावीशी वाटते, ती म्हणजे स्वतःला 2 प्रश्न विचारा, हू एम आय अँड हाऊ एम आय, म्हणजे मी कसा आहे किंवा मी कोण आहे आणि मी कसा आहे. तुम्हाला वाटेल हे सर पुढे पुढे काय काय सांगत चालेल, इतकं सोपं काय आहे, ठीक आहे मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही कधी हत्ती बघितलंय का? हत्तीला कसं मारलेलं असतं? बरोबर आहे, त्याच्या पायाला साखळदंड मारलेला असतो आणि तो साखळदंड एका पेराला बांधून ते जे पेर आहे ते जमिनीमध्ये घुसवलेलं असतं. पण तो हत्ती तुम्ही नीट बघितला तर तो हत्ती एकदाही प्रयत्न करीत नाही तो साखळदंड तोडण्याचा, तो तिकडेच डुलत डुलत उभा असतो. ॲक्च्युली हत्ती एवढा प्रचंड प्राणी आहे की तो एका धडकेत किल्ल्याचे दरवाजे तोडू शकतो. मित्रांनो ते साखळी तोडू शकणार नाही असं वाटतं, आरामात तोडू शकेल, पण तो का तोडत नाही? कारण त्याचं कारण आहे, हा हत्ती जो आहे हा जेव्हा पाळतात तेव्हा छोटंसं पिलू पकडतात, त्या पिल्लाच्या पायाला साखळी बांधली जाते. ते पिलू चिकार प्रयत्न करतं, 1 दिवस करतं, 2 दिवस करतं, महिना करतं, 2 महिने करतं, पण ते ती साखळी तोडू शकत नाही कारण ते दुबळं असतं. आणि हळूहळू काय होतं की ते प्रयत्न करणं सोडून देतं, कारण त्या साखळीमुळे त्याच्या पायाला जखमा होतात, त्या जखमाने वेदना होतात, आणि मग त्याला असं वाटायला लागतं छे छे ही साखळी मी कधीच तोडू शकणार नाही, आणि मग प्रयत्न करणं सोडून देतं. कालांतराने ते छोट्याशा पिलाचं मोठ्या महाकाय प्रचंड अशा बलशाली हत्तीमध्ये रूपांतर होतं, पण त्या हत्तीच्या डोक्यात लहानपणीच रेकॉर्ड झालेलं असतं की छे छे मी ती साखळी कधीच तोडू शकणार नाही. मित्रांनो तुमच्या डोक्यात असंच रेकॉर्ड झालेलं आहे, छे छे तुम्ही किती व्याख्यानं द्या पण आम्ही काय एवढं मोठं काय करू शकणार नाही. एक लक्षात ठेवा, आणि हे तुमच्या डोक्यात कोणी रेकॉर्ड केलं माहितीये का? हे रेकॉर्ड केलं तुमच्या पालकांनी. खोटं वाटतंय, घरी जाऊन प्रयत्न करून बघा. तुम्ही आता घरी गेलात त्या कार्यक्रमावरून की घरी पहिलं पाऊल टाकलं की समोर आई किंवा बाबा असते, पटकन सांगा आई मला आय एस ऑफिसर व्हायचं आहे. आई म्हणे खाली बस, लिंबू विंबू घालण्यास की काय. तुम्ही जर विश्वासच नाही की तुम्ही कधी असामान्य करू शकणार आहात. पण एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी का झाले, कारण लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या आईने जिजाबाऊ जिजाऊनी रेकॉर्ड केलं तू राजा आहेस, तू राजा आहेस, तुला राजा मानायचं, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतंत्रवीर सावरकर का झाले, कारण लहानपणाहून त्यांच्या डोक्यामध्ये बाबाराव सावरकर त्यांच्या थोरल्या भावाने रेकॉर्ड केलं तू नेता आहेस, तू नेता आहेस, तुला क्रांतिकारकांचं नेतृत्व करायचं आहे, आणि म्हणून ते स्वातंत्र्यवीर सावरकर झाले. आमच्या डोक्यात कधी कोणी असं रेकॉर्डच केलं नाही हो, तू हे तुला हे व्हायचं हरकत नाही. आज हा माझा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर स्वतःच्या डोक्यात एक रेकॉर्ड करा, येस मी ग्रेट आहे. जर माझ्या शाळेतला माझ्या वर्गातला पहिला येणारा मुलगा किंवा मुलगी वरण मातच जेवतात जे मी जेवतो, मग मी पहिला काय येत नाही, मी पुढे काय येत नाही, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्यासाठी प्रयत्न करा.
हे असे जे व्हिडिओज आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे यानंतर, हे यासाठीच आहेत की तुम्ही स्वतःला हलवा, स्वतःला हलवण्यासाठी ते आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही स्वतःला हलवणं फार गरजेचं, फार फार गरजेचं आहे. आणि यासाठी हा माझा सगळा प्रयत्न आहे आणि यासाठीच मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तुमच्यासारख्या मुलांना हलवण्यासाठी. कधीही लक्षात ठेवा, तुमचा मेंदू जो आहे तो तुम्ही 20% पण वापरत आणत नाही. तुमच्या शक्ती ज्या आहेत त्या तुम्ही 10% पण वापरत आणत नाही. जर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या शक्तीचा वापर करत तर तुम्ही कितीतरी कोणतरी भलं मोठं काम करू शकणार मित्रांनो. हां, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, हु एम आय, मी कोण आहे, स्वतःला प्रश्न विचारा. शांतपणे एका ठिकाणी बसा घरामध्ये आणि स्वतःला प्रश्न विचारा, हु एम आय, मी कोण आहे. आपल्या इंडियन फिलॉसॉफीतला फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलं तुमचं नाव लिहा, व्हॉट इज माय नेम, पूर्ण नाव लिहा. माझं नाव, प्रत्येकाला आपलं नाव प्रिय असतं नाही का, म्हणून नाही का आपण सही करतो, प्रत्येकाची सही वेगळी असते. तुमचं आडनाव काय आहे, तुमची जात कोणती आहे. कारण आपल्या भारतामध्ये बरीचशी ॲडमिशन्स हे जातीवर होत असतात आणि तुमची जात समजा ST आहे, SC आहे, OBC कोणती आहे, पण जर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्या जातीचा ॲडव्हान्टेज मिळू शकत नाही. म्हणून जर तुम्ही कोणत्या जातीचं असाल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, हे चांगलं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे, तुमचे पालक काय करतात, त्यांचा सांपत्तिक दर्जा काय आहे, त्यांचा सोशल दर्जा काय आहे, त्यांचा सामाजिक दर्जा काय आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. असंच माझं एक ठिकाणी लेक्चर होतं आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एक पालक भेटायला आले. पण ड्रायव्हर होते ते, त्यांना 4000 रुपये पगार होता. मी म्हटलं काय काय झालं, तर म्हणे मला प्रश्न असा आहे की माझा जो मुलगा आहे त्याला त्यांनी बीकॉम केलं आहे, फर्स्ट क्लास आहे आणि तो घरी बसून आहे, 24 तास TV बघतो. म्हणे मी म्हटलं का, पण त्या हॉटेल मॅनेजमेंट करायचं सर. मी म्हटलं करू दे. हां, ते म्हणाले सर कसं काय शक्य आहे, मी ड्रायव्हर आहे, मला 4000 रुपये पगार आहे. ही गोष्ट ना 15 वर्षापूर्वीची आहे. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या. ते मुलाला घेऊन आले, मी त्याला चिकार समजवला, तो समजत ना. तो म्हटलं नाही नाही, मी हॉटेल करणार तर हॉटेल मॅनेजमेंटच करणार, दुसरं काही करणार नाही. अरे पण त्याला म्हटलं, अरे पण तुझ्या वडिलांचा संपत्तीक दर्जा तेवढं नाही आहे. तो म्हणतो नाही, मला ते काही माहीत नाही. तो ऐकायला अजिबात तयार नव्हता, कारण त्याने ही गोष्ट लक्षातच घेतली नव्हती, पालकांचा संपत्तिक दर्जा. मी म्हटलं हरकत नाही, आपण एक कॉन्ट्रॅक्ट करूया, हे तुला ना कॅटरिंग कोर्स करायला पैसे देतील, कॅटरिंगचा कोर्स करायला पैसे देतील, चालेल का. पण मी म्हटलं तुम्हाला शक्य आहे का, त्याला विचारलं. वडील म्हणे ठीक आहे, किती पैसे लागतील. मी म्हटलं 25,000 रुपये लागतील, दादर कॅटरिंग कॉलेज शक्य आहे तुम्हाला. ते म्हणाले हो, पत भेटेल तुम्ही कर्ज घेऊन देईल. म्हटलं हरकत नाही. आणि मग तू मात्र काय करायचंस, तू कॅटरिंगचा कोर्स करायचास आणि तो कोर्स केला तुला कोणत्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये, छोट्या हॉटेलमध्ये नोकरी मिळेल आणि ती नोकरी करायला तुला ती नोकरी मिळाल्यानंतर ती नोकरी करता करता तू मग हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कर तुझ्या स्वतःच्या जीवावर, लर्निंग अर्निंग प्रोसेस, चालेल का. तो म्हणाला ठीक आहे सर, चालेल म्हणून. आणि मग तसंच झालं, त्यांनी कॅटरिंगचा कोर्स केला दादरला, त्यानंतर त्याला एका 3-स्टार हॉटेलमध्ये जुहूला नोकरी मिळाली आणि ते करता करता त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं. आणि सांगायची गोष्ट अशी, तो आता एका अमेरिकन शिपवर कामाला आहे आणि त्यांनी आत्ताच गेल्या वर्षी बोरिवलीला फ्लॅट घेतला. म्हणजे त्याची सुई कुठे अडकली होती, मला मगाही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी पालकांचा सांपत्तिक दर्जा बघितला नव्हता. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं असेल तर तुम्हाला पहिलं पाहिलं पाहिजे की आपल्या घरामध्ये दरमहा किती रुपये येतात. आज घरी गेल्यावर पहिलं आपल्या पालकांना विचार की तुम्हाला आपल्या घरामध्ये तुम्ही किती पैसे आणताय. कारण लक्षात ठेवा, तुमच्या करिअरचं विमान हे तुम्हाला पालकांच्या जमिनीवर न उडवायचं आहे. पालक तुमची वास्तवता आहेत, तुमची जमीन आहे. आणि लक्षात ठेवा, कोणतंही विमान हे हवेतून हवेत उडत नाही, ते जमिनीवरून हवेत उडतात. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की पालक तुमचे जे पालक आहेत, पॅरेंट्स, ते काय करतायत, ते तुमच्यासाठी किती पैसे खर्च करायला तयार आहेत, ते पहिलं त्यांना विचार. मित्रांनो, आज इतकंच पुरे. आपण रोज 10-10 मिनिटं असे भेटणार आहोत. मी तुम्हाला या माध्यमातून रोज करिअरबद्दल काही ना काहीतरी सांगत राहणार आहे जे तुम्हाला उपयोगी असेल आणि ते तुम्ही जरूर ऐका. यासाठी हे माझं चॅनल संदीप गीत, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीने सांगा आणि रोज ऐका, त्याच्यावर विचार करा. आणि मी तुम्हाला नंतर माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, त्यावर तुम्ही मला फोन पण करू शकता आणि माहिती विचारू शकता. आज इतकंच, उद्या परत आपण याच वेळेला भेटूया. धन्यवाद.